नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस पेझारी अलिबाग। आज आपला विषय आहे प्रत्येकांच्या जवळचा विषय। मी गरीब का तो श्रीमंत, मी कमकुवत का तो मजबूत का, तो गोरा का मी सावळा का, हा विषय माणसाला भेडसावतो। बघा, एकाच देवान निर्माण केलेला आहे, एकाच ईश्वरान निर्माण केलेला आहे, मग ही अशी तफावत का? एखादा माणूस जन्माला येताना राजयोग घेऊन जन्माला येतो, भरपूर पैसा, मरेपर्यंत पैसा। एखादा माणूस जन्माला येताना गरिबी येतो आणि अख्खा आयुष्य हलाकीत जातो, मग या गोष्टी का? जर एकाच देवाने हे निर्माण केलेलं आहे, मग ही तफावत का? मग याला कारण का? प्रत्येक गोष्टीला कारण आहे। बघा, कदाचित त्या कारणाचं ते कारण आपल्याला माहिती नसेल, पण प्रत्येक गोष्टी मागं कारण आहे। जन्माला येताना माणूस बरोबर आपला नशीब घेऊन आलेला आहे, त्याचं नशीब ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे तो जन्माला येणार आहे, त्याप्रमाणे तो आयुष्य धरणार आहे। मग आपण रडू नये की हे असंच का ते तसंच का, आणि याच्याही पलीकडे मी याच कुळात जन्माला का आलो, मी याच कुटुंबात का जन्माला आलो, मी याच घरात का जन्माला आलो, याच आईवडिलांच्या पोटी का जन्माला आलो, हीच माझी आई का, हेच माझे वडील का, हीच माझी पत्नी का, हीच माझी मुलं का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निगडीत गोष्टी आहेत, आपल्या निगडीत गोष्टी आहेत। याला प्रत्येकाला कारण आहे, पण हे कारण आपल्याला माहीत नाही, आणि त्या कारणाच्या मागं पण माणसाने जाऊ नये। आपल्यासोबत आले जी लोक आहेत त्यांच्याशी चांगल्या रीतीने वागता आलं पाहिजे, त्यांचा आदर करता आला पाहिजे, कारण हे आयुष्य लिमिटेड आयुष्य आहे। बघा, तर हेच माझं कुटुंब का? बघा, एक आपल्यासोबत आली बऱ्याचशा गाड्यात, बघा आपल्यासोबत आली बऱ्याचशा गाड्यात, प्रत्येक गाडीमधली माणसं वेगळी आहेत। एक गाडी पकडली आपण 40-50 सीटची, तर त्यातली माणसं ती वेगळी आहेत। याचा अर्थ ते समजा आपण एक कुटुंब पकडलं, मग काही काळापुरते ती लोक त्या गाडीमध्ये आलेली आहेत, काही काळापुरती ती लोक त्या गाडीमध्ये प्रवासासाठी आलेली आहेत। म्हणजे जसं आपण कुटुंबामध्ये जन्माला आलो आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये, त्यातले काही लोक, एखादा व्यक्ती 10 वर्षांनी जातो, एखादा व्यक्ती 20 वर्षांनी जातो, एखादा 50 वर्षांनी जातो, एखादा सेंच्युरी गाठून पण जातो। हे प्रत्येकाचं आयुष्य आहे। ज्याप्रमाणे त्या गाडीमधला एखादा माणूस पहिल्या स्टेशनवर उतरतो, एखादा माणूस दुसऱ्या स्टेशनला उतरेल किंवा दुसऱ्या स्टॉपला उतरेल, एखादा माणूस शेवटच्या स्टॉपला उतरेल, जसा ज्याचं भाग आहे त्याप्रमाणे तो तिथं उतरणार आहे, आणि त्याच वेळेला एखादा दुसऱ्या स्टॉपवर त्या गाडीमध्ये चढेल, पण एखादा तिसऱ्या स्टॉपला त्या गाडीमध्ये चढेल। त्याप्रमाणे आपल्या कुटुंबामध्ये एखादा नवीन व्यक्ती येऊ शकतो, आपल्या कुटुंबात नवीन व्यक्ती जन्माला येतो। जसा आयुष्याच्या प्रवासामध्ये आपण आपल्या कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती जन्माला येतो, एखादा व्यक्ती निघून जातो, त्याप्रमाणे त्याचप्रमाणे त्या गाडीमध्ये पण करणार आहे, एखादा व्यक्ती उतरणार, एखादा व्यक्ती चढणार। हा गाडीचा प्रवास काय करणार, कायमचा नसतो, तसाच आयुष्याचा प्रवास पण कायमचा नाही, काही काळापुरता आहे। जेवढं ज्याचं आयुष्य त्या आयुष्याप्रमाणे त्याचा प्रवास आहे। मग आपण याच्यामध्ये न अडकता तो श्रीमंत का, मी गरीब का, तो असा मी असा, याच्या गोष्टीमध्ये भानगडीमध्ये माणसाने पडू नये। आपलं आयुष्य आहे, जे दिलेलं आहे ते ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे, आणि ते चांगल्या रीतीने भोगता आलं पाहिजे, कर्तव्यामध्ये जगता आलं पाहिजे। कोणाला ब्लेम करू नये, देवाने असं केलं देवाने तसं केलं या गोष्टीवर ब्लेम करू नये। माझंच नशीब असं का, हा कोणत्याही प्रकारचा ब्लेम करू नये। जे आपलं आयुष्य आहे ते आपल्याला जगता आलं पाहिजे, सुंदररीत्या जगता आलं पाहिजे। जर प्रत्येक गोष्ट ॲक्सेप्ट करून जर माणूस जगला ना, तर माणूस सुंदर जगू शकतो। माझ्याकडे जे नाही ते बघण्यापेक्षा जे आहे त्याकडे मला बघता आलं पाहिजे। आयुष्य सुंदर आहे, सुंदर जगता आलं पाहिजे। इथं मी थांबतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल, तर शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे। आपण इथं थांबूया, पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन।